नमस्कार. मी विश्वास उर्की. आजच्या विश्वास मत या कार्यक्रमामध्ये आता येऊ घातलेले जे बजेट आहे 23 तारखेला, याच्यावरती आपल्याला बोलणं आवश्यक आहे. कारण 5 ट्रिलियन इकॉनॉमीची भाषा गेले 2-3 वर्ष आपण ऐकतो. नरेंद्र मोदी म्हणतायत, सीतारामन म्हणतायत, पण आपण 5 ट्रिलियन नाही आहोत. हे खरं आहे की शेअर बाजारमध्ये 81,000 पर्यंत जेव्हा सेन्सेक्स गेला तेव्हा ते 5 ट्रिलियन डॉलर क्रॉस केलेलं आहे. पण शेअर बाजार म्हणजे इकॉनॉमी नव्हे. इकॉनॉमीचा खरा अर्थ या देशातलं जे बजेट आहे, ज्या बजेटमध्ये लोकांनी जीएसटीच्या माध्यमातून आणि डायरेक्ट उत्पन्न म्हणजे इन्कम टॅक्स त्यांचा जो आहे याच्यातून, म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स मधून जे त्यांचं कलेक्शन आहे त्यातून किती खर्च करावा हे अर्थमंत्री ठरवतात. आणि ते जे बजेट आहे ते 23 तारखेला येऊ घातलेलं आहे. परंतु आतापर्यंत 2-3 जी बजेट्स आहेत याच्यामध्ये मोदी सरकारची काही डायरेक्शन आहे आणि मोदी मॉडेल जे इकॉनॉमीचं आहे हे आता सर्वांना कळलेलं आहे की मूठभर कॉर्पोरेट लोकांच्या हातामध्ये या देशाच्या संपत्तीची सूत्र त्यांनी दिलेली आहेत. आणि या देशातला जवळजवळ 85-90% लोक हा शेतकरी असो, कामगार असो, कष्टकरी असो, बहुजन समाज असो, यांच्या मूलभूत गरजांकडे मोदी सरकारने लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर मी मध्ये मोदी सरकारने छोटे उद्योग आणि त्याला आपण म्हणतो एसएमई किंवा एमएसएमई याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे करोना नंतर तुम्हाला मी सांगतो, रिटेल एसएमई आणि एमएसएमई याची संख्या 6 कोटी 20 लाख होती, ती आता इतकी कमी झालीये की 2 कोटीपेक्षा जास्त एसएमई याचं पुनरुज्जीवन होऊ शकलं नाही. करोना नंतर ते बंदच पडलेत. अशा सगळ्या ह्या पार्श्वभूमीवरती भारताची 5 ट्रिलियन इकॉनॉमी ही जी भाषा आहे ही भाषा काही बंद होत नाही. या संदर्भामध्ये आपण थोडस तपासूया. मागच्या वर्षीचं बजेट म्हणजे लोकसभेच्या आधीचं, ते फक्त निवडणुकीसाठी खर्चाचं बजेट होत, पण त्याच्या आधीच्या बजेटमध्ये एक्सपेंडिचर ची साईज किती होती ती खरं तर प्रचंड मोठी होती. म्हणजे साधारणपणे आकडा सांगायचा झाला तर मला वाटतं की 46,75,628 कोटी हा साईज होता बजेट आहे. म्हणजे ही एक्सपेंडिचरची साईज आहे. आता खर्च एवढा मोठा आहे पण मग तुमचं उत्पन्न कुठे आहे? तर उत्पन्न तेवढं नाहीये. उत्पन्न इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी आणि इन्कम टॅक्स याच्यातून जे उत्पन्न आहे त्याच्या कितीतरी मोठ्या पटीने आपलं एक्सपेंडिचर आहे. आणि म्हणून तूट आपली ही 5.1% आहे. ती जीडीपीच्या 5.1% म्हणजे या देशाला 3% सवलत असताना एफआरबीएम ऍक्ट प्रमाणे भारत सरकारने 5.1% एवढी प्रचंड तूट केली आहे. आणि ती 10 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. हे खरं तर परमिसिबल नाहीये. आणि म्हणून आता जेव्हा निर्मला सीतारामन म्हणजे मोरारजी देसाईंचा एक रेकॉर्ड मोडणार आहे, मोडेनात का? मुद्दा असा की हा रेकॉर्ड मोडत असताना साईज ऑफ द बजेट जो काही आता मी म्हणतोय तो साधारणपणे एक आपण रफली अंदाज घेऊ की 48,00,000 कोटी एवढा मोठा आहे. त्याच्या वस्तुस्थिती अशी आहे की 25% एवढी मोठी रक्कम म्हणजे साधारणपणे जर 48,00,000 कोटीचा हिशोब जर धरला रफली तर 25% म्हणजे 12,00,000 कोटी होतात. अ 12,00,000 कोटी रुपये मी फक्त व्याज देण्याकरता खर्च करतो आणि हे माझे सॉवरिन डेट आहे. सॉवरिन डेट म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, वर्ल्ड बँक आहे, फॉरेन बँका आहेत आणि इतर देशांकडून घेतलेली कर्ज मिळून 205 लाख कोटीचं या देशावरती कर्ज आहे. म्हणजे या देशाच्या प्रत्येक नागरिकावरती किती लाख कर्ज आहे हा वेगळा हिशोब निघेल. पण माझं म्हणणं असं की IMF ने नोव्हेंबर 2023 मध्ये एक सनसनी रिपोर्ट दिला आहे भारत सरकारला की तुमचा एक्सपेंडिचर साईज एवढा मोठा आहे, तुम्ही वित्तीय बजेट जे आहे तुमचं वित्तीय तूट जी आहे ती मोठी आहे, तुमची रेव्हेन्यू महसुली तूट पण मोठी आहे, अशा वेळेस तुम्ही व्याजापोटी 25% म्हणजे 12,00,000 कोटी खर्च करता तर तुमच्या खर्चावरती मर्यादा आणा, नाहीतर आम्हाला वेगळ्या पद्धतीने भारत सरकारचं रेटिंग जे आता BBB आहे ते अजून खाली करायला लागेल. हा इशारा त्यांनी एका स्पेशल रिपोर्टमध्ये दिलाय. त्यामुळे भारत सरकारला आता बजेट म्हणताना बजेटचं साईज
आणि त्यातला एक्सपेंडिचरचा साईज याच्यावरती मर्यादा येणार हे नक्कीच आहे. पण हे मोदी सरकार मागच्या वेळेस त्यांनी जवळजवळ नाही म्हटलं तरी 11,11,111 कोटी एवढं कॅपिटल बजेट होत. या कॅपिटल बजेट मधून हे खरं कोणासाठी असतं तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी होतं. मागच्या बजेट पण तसंच होतं. आरोग्य सेवा असो किंवा शिक्षण सेवा असो याच्या खासगीकरणाकरता आणि या देशातल्या भांडवलदारांकरता सुखसोयी इन्फ्रास्ट्रक्चरच्या असाव्यात त्याकरता लाखो कोटीचा खर्च हा बजेट मधून झालाय. पण म्हणून जी अपेक्षा व्यक्त होते निर्मला सीतारामन कडून की मोठ्या उद्योगपतींनी सुद्धा गुंतवणूक करावी तर ते तसं करतायत का, याचं उत्तर बिलकुल नाही असं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये टॅक्स पेअरच्या पैशातून मोठ्या उद्योगपतींच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता मोठ्या शहरांमध्ये मधल्या स्तरांवरच्या शहरांमध्ये विकासाच्या नावाखाली आणि विकसित भारताच्या नावाखाली मोदींनी प्रचंड असा खर्च केलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर हे कुचकामी आहे. पण या देशातली जी 142 कोटी जनता आहे त्या जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत जे संविधानात मूलभूत अधिकार पण आहेत ते म्हणजे त्यांचं शिक्षण. शिक्षणाच्यामध्ये काय केलेलं आहे, मागच्या बजेटमध्ये निव्वळ 1.5 ते 2% खर्च होता. आरोग्यावरती खर्च मोठा होता पण तो आरोग्याच्या खासगीकरणासाठी होता. म्हणजेच मूलभूत गरजा आणि परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत सांगताना ते सांगतात की 3 कोटी आम्ही घरं बांधली पंतप्रधान निवास योजनेमध्ये, पण प्रत्यक्षामध्ये ही 75,000 सुद्धा नाहीत अशी वस्तू असताना 30 प्रकारच्या मोदी गॅरंटीजने या देशातली जनता भुलली नाही. आणि त्यांनी इंडिया अलायन्सला लोकसभेमध्ये चक्क 237 एवढे खासदार निवडून पाठवले आणि स्वतः मोदी यांचे 272 गाठू शकले नाहीत, ते फक्त 240 वरती रोखले गेलेले आहे. ही एक सणसणी चक्रा लोकसभेच्या निमित्ताने जे मोदी गॅरंटी आणि बजेटमध्ये ज्या अनंत योजना आल्या त्या सगळ्या झारीतले शुक्राचार्य जे होते भारतीय जनता पक्षाचे किंवा मोठे कॉर्पोरेशन यांनी स्वाहा केलेले आहेत. आणि म्हणून प्रश्न असा येतो की मोठ्या बजेटमधून मोठ्या योजनांचा पैसा हा मोठे कॉर्पोरेट हस्तगत करतात, मधले दलाल हस्तगत करतात, मधले कंत्राटदार हस्तगत करतात. आणि मुळामध्ये प्रश्न असा आहे की मोदी सरकारच्या बजेटमधून सामान्य लोकांच्या हातात काही मिळत नाही. आणि आताचं बजेट जे आहे ते एवढं मोठं बजेट जरी असलं तरी आता सुद्धा मोठ्या खर्चाच्या योजना येतील, परंतु शिक्षण आणि आरोग्य आणि अर्थातच परवडणारी घरं याच्यावरती मोदी फक्त घोषणा करतील, करणार काही नाही. आणि त्यांना खर्चावरती मर्यादा आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की 12 लाख कोटी व्याजापोटी देत असताना मोदींना आता आणखीन खर्च परवडणार नाही. भारताचा रेटिंग, सॉव्हरीन रेटिंग आता BBB जो आहे तो आणखीन खाली जाईल. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था $5 trillion इकॉनॉमी खरं नाहीये. मी तुम्हाला सांगतो भारतीय अर्थव्यवस्था रुपयाची 175 लाख कोटीच्या पुढे नाहीये. याचा अर्थ ती 5 trillion नाहीये. मी मगाशी सांगितलं $5 trillion हे सेन्सेक्स प्रमाणे आहे. सेन्सेक्स हा सट्टा बाजार आहे आणि तो मूठभर कॉर्पोरेट भांडवलदार यांनीच या देशातल्या गुंतवणूकदारांचा पैसा एकत्रित केलेला आहे. अर्थात त्यात अदानी पण आहेत आणि मोदी पण आहेत. हे पडोसन मधल्या त्या किशोर कुमार आणि सुनील दत्त सारखा आहे. सूर मेरा शकल तुम्हारी ही गोष्ट अदानी अंबानीची स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता मुंबई पण त्याच्या हातात देणं या दृष्टीने केंद्र सरकार अदानी करता मुंबई आणि महाराष्ट्राला MMRDA हा देऊ पाहतोय. आणि या बजेटमध्ये अशा तऱ्हेच्या काही घोषणा होण्याची शक्यता आहे. धारावी गेलेलीच आहे, JNPT गेलेलीच आहे, BPT गेलेलीच आहे. आता मुलुंड, कुर्ला डेरी आणि MMRDAचं मोठं क्षेत्र जसं नॅशनल कॅपिटल रजिस्टर आहे तसं महाराष्ट्रापासून MMRDA मुक्त करणं असा एक मोठा कट. जसा लडाख मुक्त केला, जसा NCR मुक्त केला, जसा नोएडा सिटी मुक्त केला, तसा MMRDA हा मोठा एरिया महाराष्ट्रातून अलग करणं हा एक मोठा कट आहे. आणि म्हणून मला वाटतं अशा सगळ्या प्रश्नांवरती आज मोदी जास्त लक्ष देतील. अदानीला मोठं करणं, अंबानीला मोठं करणं याकरता त्यांच्या बजेट मधला इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि त्यांची हीच विकास नीती आहे की मूठभर भांडवलदारांचा विकास म्हणजे विकास. पण या देशामधल्या 142 कोटी लोकांसाठी याही बजेटमध्ये काही नसेल. आमचे मूळ प्रश्न आहे ते आमच्या बहुजन समाजाच्या शिक्षणावरती तुम्ही किती मूलभूत खर्च करता,
आमच्या आरोग्यावरती, आमच्या घरांवरती किती तुम्ही मूलभूत खर्च करता आणि का करता? आज असे प्रश्न आहेत की म्हणजे कशावरती खर्च करावा या मुद्द्यामध्ये एमएसएमईची जागा सुद्धा आज जवळजवळ 1,00,000 कोटीची नव्हे 2,000 कोटीपेक्षा जास्त, 1,00,00,000 कोटीपेक्षा जास्त आज खर्च होऊ घातलेला आहे. मला असं वाटतं, माझं ठाम मत आहे की एमएमआरडी हे महाराष्ट्रातून मुक्त करून ती केंद्रशासित करणं असा एक डाव शिजतोय आणि त्याकरता अदानींना मुंबईतल्या जागा विकसित भारताच्या नावाखाली देत आहेत. याकरता निश्चितपणे काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स हे पक्ष अदानींचा आणि अंबानींचा आणि मोदींचा हा गेम यशस्वी होऊ देणार नाही. जवळ 4 वर्षाच्या 4 राज्यांमध्ये निवडणूक आहेत. या 4 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला पूर्णपणे धडा शिकवतील, जसा धडा तो युपीमध्ये त्यांना शिकवण्यात आलाय. आता योगी असतील किंवा नसतील हा भाग सोडून द्या, पण पुढच्या 4 राज्यांमध्ये बजेटचा इम्पॅक्ट असा असेल, तो निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल बीजेपी करता, पण पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा इंडिया अलायन्सची मतं हे वाढलेली असतील आणि त्याच्यामध्ये मुस्लिम आणि ओबीसी आणि भटके या देशात एकत्र येऊन आमच्यासाठी तुम्ही काय करता ते बोला असा प्रश्न राहुल गांधी मार्फत विचारण्यात येईल. आणि त्यामुळे बजेटमध्ये आश्वासन किती का असेना पण ती पूर्ण होणार नाही. म्हणून येत्या बजेटमधून आपण काहीच मागत नाही आहोत, मागतायत ते अदानी अंबानी, त्यांच्याच करता काम करतायत आत्ताचे नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन. म्हणून मी योजनांवरती न बोलता मुख्य धोरणावरती बोलतोय. आत्ता IMF ने फटकारा दिलेलाच आहे की 205,00,000 कोटीचं सॉवरेन डेट तुम्ही फेडता कसं हे सांगा, नाहीतर सॉवरेन रेटिंग आम्ही कमी करणार आहोत. मला असं वाटतं तूर्त एवढंच पुरे. बजेट सादर झाल्यानंतर आपण तपशिलामध्ये बोलूया. धन्यवाद. हे विश्वास मत आहे. आपण मॅक्स महाराष्ट्र याचे सबस्क्रायबर व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर तो सर्क्युलेट करावा ही माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. इथेच थांबतो.